तुम्ही घेतलेल्या कर्जाबद्दलची माहिती मिळते, म्हणजे जेणेकरून एकंदरीत तुमच्या शेतमाल विक्री संदर्भातली आणि साठवणुकी संदर्भातली एकंदरीत क्रेडिटबद्दलचे जे काही अटी व शर्ती आहे बरोबर आहे ते तुम्हाला इथे तुम्हाला पाहता येते. आणि तुमची जी क्रेडिटची डिटेल जर गोदाम घ्यायची आहे याच्या संदर्भातली जे काही नियम अटी आहे ते पण तुम्हाला इथे वाचता येते. मध्ये प्रत्येक वेळी भाव जे आहे ते घसरलेले दिसतात आणि त्याचवेळी नेमकं शेतकऱ्यांना साठवणुकीची सुविधा नसल्यामुळे किंवा मग त्यांना ज्या त्यावेळी जे पैशाची गरज असल्यामुळे त्यांना नेहमी डिस्ट्रेस सेलिंग करावं लागतं. ही जी अडचण आहे मी लहानपणापासून पाहत आलेलो आहो माझ्या आईवडिलांच्या केसमध्ये किंवा माझ्या गावातल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत. मग मला असं वाटलं की जर ही दोन सुविधा जर त्यांना गाव पातळीवर उपलब्ध करून दिली तर निश्चितच त्यांना जो सीझनल प्राईस गेन आहे तो घेता येईल. आणि म्हणूनच गाव पातळीवर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोबाईल ॲपद्वारे शेतकरी जो आहे आपला शेतमाल साठवणूक केलेला शेतमाल थेट मोठ्या प्रोसेसरांना जे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्यांना विकू शकेल आणि त्यांना चांगला भाव पण मिळेल यासाठी ग्रामीण काम करताय. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला आपली रिसिप्ट पाहिजे असून ते पण याच्यावरच पाहता येते, कारण हे जे ऑप्शन आहे चालू होती त्याचा आलेख पण इथे पाहू शकता कशा पद्धतीने भाव वाढत आहे चढत आहे म्हणजे महिन्यावारी आठवड्यावारी. किलोमीटर इथून ते वरुड गावापासून तर आर्णीपर्यंत तालुक्यामध्ये आम्हाला माल गाडी पाहून न्या लागते. तिथं दोन दिवस मेट्या ठेवून माल उतरवल्यावर तुम्ही नाही का दोन दिवसाच्या नंतर या तुमचा माल विक्री लागेल, मालाचा भाव राहू शकत नाही तर माल कमी भावानं जाऊ शकते आमचा माल. गावात जसं माल घेत असते पंकज प्रकाश मळले यांच्यापाशी आम्ही गोदामात आणून ठेवत असतो, भाव वाढल्याच्या नंतर आम्ही गावातूनच देऊ शकतो त्याला की आम्हाला मोबाईलवर व्हॉट्सअपवर त्यानं पाठवतो.